मान्य अध्यक्ष महोदय मुळात आपल्याला कल्पना आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार सात पासनं भिवंडीमध्ये टोरंटला फ्रँचायझी देण्यात आली आणि गेल्या साधारण पंधरा सोळा वर्षामध्ये टोरेंटनी या ठिकाणी जे केलेलं काम आहे ते ठळकपणे आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतोय जेव्हा त्यांना दिलं तेव्हा वितरण हानी होती एक्केचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के ती आता आहे दहा पॉईंट एकसष्ट टक्के वसुली क्षमता होती अडुसष्ट टक्के ती आता आहे नव्याण्णव टक्के आणि एकूण पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही एक हजार सोळा कोटी रुपये त्या ठिकाणी झालेली आहे हे होत असताना आपण काही प्रश्न निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत पहिला आपला प्रश्न असा आहे की मुंबऱ्याला फ्रँचायझी दिली तर त्याच्यामध्ये करता परमनंट डिस्कनेक्शन करता एक योजना त्याच्या अंतर्गत त्या फ्रँचायझीच्या वेळी आली की कि थकबाकी किती असली तरी मूळ थकबाकीच्या एकशे दहा टक्के पैसे भरले की त्या ते ठिकाणी त्यांना परत रिकनेक्शन मिळतं अर्थात सोळा वर्षापूर्वीच्या करारामध्ये हे नव्हतं हे आताच्या मुंबऱ्याच्या करारामध्ये आहे म्हणून मुंबऱ्याला त्याचा फायदा मिळतो आहे तथापि या ठिकाणी आपण ही मागणी करत आहात यापूर्वी कपिल पाटील साहेब देखील मला भेटले होते त्यांनी ती मागणी केली होती की मुंबऱ्यासारखंच आम्हालाही या ठिकाणी आपण याचा फायदा द्यावा मी आज अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि करारामध्ये थोडा बदल करावा लागेल पण निश्चितपणे करता ही जी काही मुंबऱ्याला एकशे दहा टक्क्याची योजना आहे ही भिवंडीला देखील लागू केली जाईल दुसरं आपण नोडल एजन्सीच्या संदर्भातला जो विषय सांगितला हे खरं मी आपल्याला सांगितलं होतं अजून आपण केलं नाही आपल्याला ओंबर्समन सारखी एक व्यवस्था त्या ठिकाणी हवी आहे की फ्रँचायझीने जर त्या ठिकाणी नीट प्रतिसाद दिला नाही तर त्यांची तक्रार करता आली पाहिजे आजच मी विभागाला सूचना देतोय की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे करारात ते असतंच पण त्याचं का पालन झालं नाही हे मला माहिती नाही पण त्याची एक एक्सप्रेस्ड व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार करावी जेणेकरून फ्रँचायझीच्या विरुद्धच्या तक्रारी त्या व्यवस्थेकडे जातील आणि ती व्यवस्था त्या तक्रारींवर त्रयस्त पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करेल यासोबत आपण एक अमृत योजना देखील मागितलेली आहे कारण पिढीचा प्रश्न संपला तरी जे आता चालू आहेत आणि लाईव्ह मीटर आणि ज्यांचं मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे तर मागच्या काळामध्ये जसं एक विलासराव देशमुख यांच्या नावाने योजना सुरू झाली होती अशाच प्रकारची काही योजना ही या ठिकाणी सुरू करता येईल का हा प्रयत्न आपण करू आणि त्यातनं किमान इन्स्टॉलमेंट मिळाले पाहिजे काही खूप जास्त चक्रवाढ पद्धतीनं जर त्यांच्यावर व्याज लागलं असेल तर ते व्याज कमी झालं पाहिजे फक्त त्याकरताही फ्रँचायझीशी देखील चर्चा करावी लागेल आणि एमईआरसीशी देखील आपल्याला चर्चा करावी लागेल पण मी विभागाला सांगेन की विभागाने जरूर भिवंडीसारख्या ठिकाणी याचा विचार केला पाहिजे आपल्याला कल्पना आहे की आपण टेरिफच्या संदर्भात सांगतो आता विशेषतः भिवंडीचा सगळा भाग हा पॉवर लूमचा आणि इंडस्ट्रीचा भाग आहे आणि या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आपण सबसिडी देतो आताही आपण जे वीस किलोवॅटपेक्षा किंवा सत्तावीस एच पीपेक्षा कमी जे युनिट आहे त्यांना आपण तीन रुपये सत्याहत्तर पैशाची सबसिडी देतो आणि जे वीस किलोवॅट आणि सत्तावीस एसपी पेक्षा जास्त आहेत त्यांना तीन रुपये चाळीस पैशाची सबसिडी आपण देतो म्हणजे जरी इथली वसुली टोरेंट करत असलं तरी देखील सबसिडी मात्र ही आपण राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देतो दुसरं आपण मल्टिपल फ्रँचायझीच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी सांगितलेला आहे मुळातच आपला जो कायदा आहे या कायद्याच्या अनुसार मल्टिपल फ्रँचायझी हे अलाउड आहे तशा प्रकारचं कोणी जर अर्ज केला तर एमईआरसी आर सी त्या अर्जावर विचार देखील करते आता त्या ठिकाणी कुठलाही दुसरा अर्ज आलेला नाही किंबहुना आता एक प्रश्न आमच्यासमोर असा उभा राहिला आहे की ज्या भागामध्ये फ्रँचायझी नाही अशा अनेक ठिकाणी केंद्रीय कायद्याप्रमाणे फ्रँचायझीचे अर्ज आलेले आहेत मात्र आपल्याला माहिती आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे या कंपन्याच्या कर्मचाऱ्यांचा देखील एक प्रश्न निर्माण होतो त्यांचाही त्याला विरोध असतो त्यामुळे त्यातला ते एक मध्यम मार्ग कसा काढता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण करत असतो तथापि या ठिकाणी जर जसं मुंबईमध्ये तीन फ्रँचायझी आहेत किंवा तीन त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर्स आहेत अशा प्रकारे कोणी ऍडिशनल डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी मागितलं तर त्याचा निश्चितपणे विचार हा केला जाईल आणि आपल्याला माहिती आहे की दरांच्या संदर्भात आता राज्य सरकारकडे त्या संदर्भातला कुठलाच अधिकार राहिलेला नाही दरांच्या संदर्भातली सगळी पिटिशन त्याचे निकष देखील तयार केलेले आहेत की वितरण हानी किती कमर्शियल लॉसेस किती अशा सगळ्याच्या आधारावर आणि एकूण लायबिलिटी किती या आधारावर एक पिटिशन दाखल करावी लागते त्याची सुनावणी होते आणि त्या सुनावणीमध्ये बहुतांश वेळा महावितरण जे म्हणते ते ऐकलंच जात नाही कारण शेवटी कंझ्युमरचं देखील एमईआरसीला बघावं लागतं आणि त्यामुळे एमई आर सी त्यानुसार ते सगळे रेट्स हे त्या ठिकाणी डिसाईड करते त्यानुसार हे सगळे रेट्स है डिसाइड जाले आहे। e. है। जे आहेत हे डिसाईड झालेले आहेत त्यामुळे या संदर्भात जर काही आपलं म्हणणं असेल तर पुन्हा एकदा एमई आर कडे आपल्याला निश्चितपणे जाता येईल पण आता जे सरकारच्या हाती आहे ते मात्र सरकार निश्चितपणे यामध्ये करेल हे सन्मान्य साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तर जरूर साहेब मुंबऱ्यामध्ये एक वीस टेस्ट केस म्हणून आपण मुंब्र्यामध्ये आपल्या इकडे लोक येतात एक वीस बिल जे आहे हे टेस्ट केस म्हणून आपण पडताळून पाहू की कुठे काही अधिकचं लागतं आहे का किंवा कुठे त्या बिलांमध्ये गडबडी होते आहे का अशा प्रकारचं एक टेस्ट केस म्हणून एक वीस केसेस आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पाहू कुठल्याही परिस्थितीत एमई आर सीने अप्रूव्ह केलेल्या रेटपेक्षा जास्ती रेट घेणं किंवा कुठले तरी वेगळे चार्जेस लावून बिल वाढवणं किंवा बिलामध्ये गडबड करणं अशी कुठली गोष्ट जर आढळली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल दुसरं आपण जे सांगितलेलं आहे टोरेंटला या सूचना दिल्या जातील की शेवटी कायद्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ठेवल्याच आहेत अरेस बिरेस सगळं कायद्यात आहे पण याचा वारंवार वापर करणं योग्य नाहीये जास्तीत जास्त सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल तो प्रयत्न याच्यामध्ये करण्याकरता त्यांनाही सांगण्यात येईल मुळातच एक गोष्ट आहे की फ्रँचायझीचा जो निर्णय वेळोवेळी झाला त्याचं एक कारण आहे की पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची जी काही सरकारी कंपनीची कॅपॅसिटी असते ती लिमिटेड असते सरकारी कंपनीला ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि म्हणून मग फ्रँचायझी ज्यावेळेस त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळे त्याच्या त्याला त्यातनं परतावा देखील मिळतो आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार होतो पण अशा प्रकारे फ्रँचायझीज जसं भिवंडीत मी सांगितलं की आपल्याकडे आकडा आहे की एक हजार कोटी त्यांनी इन्व्हेस्ट केली आहे असं मुंबऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते की नाही हे देखील पडतावून पाहण्यात येईल कारण आपण ज्यावेळेस एखाद्याला फ्रँचायजी देतो त्यावेळी काही मिनिमम स्टँडर्ड आपण ठरवलेले आहेत इन्व्हेस्टमेंटचे त्या स्टँडर्ड्सप्रमाणे ती इन्व्हेस्टमेंट होते आहे की नाही हे देखील पाहण्यात येईल आणि या संदर्भात मी स्वतः एमडींना सांगेन तुमच्याशी चर्चा करण्याकरता आणि जे काही ग्रीव्हिन्सेस आहेत त्या ग्रीव्हसेसच्या संदर्भात आवश्यकता असेल तर तशी मिटिंग देखील लावण्यात पहिल्यांदा तर आव्हाडसाहेब मुंबईची मला कडे माहिती आली आहे आत्तापर्यंत दोनशे कोटी रुपये तिथे टोरेंटने इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आपण जे सांगितलं पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक उच्चस्तरीय एक अधिकारी किंवा दोन लोकांची कमिटी ही त्या ठिकाणी आपण तयार करू आणि खरं म्हणजे आत्ता माझ्याकडे ही काही माहिती आलेली आहे की ग्रीवेनसाठी एम एस सी डी सी एलचं नोडल ऑफिसर दर बुधवारी आणि गुरुवारी भिवंडीला उपस्थित राहतील राहतील सांगतोय राहतील काय दक्षेश ठीक आहे ठीक आहे आता पहिल्यांदा हे करतो पण तुम्हाला सांगितलं पंधरा दिवसात हो मुंबऱ्याला पण करू मुंबऱ्याला पण एक आपण त्याची व्यवस्था परमनंट व्यवस्था उभी करू विजेचा दर वाढू नये किमान शेजारच्या बाजारच्या एमएसीबीच्या रेटच्या जवळपास असावा आणि जर जास्तच असेल तर त्याचं कारण एकदा आपल्या आपण त्याची खातरजमा करावी अशी माझी आपल्याला आप सूचना आहे सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की मुळातच फ्रँचायझी आणल्यानंतर अतिशय गुणात्मक फरक त्याच्यामध्ये पडलेला आहे मुळात त्या काळामध्ये तीन फ्रँचायझी आल्या होत्या पण त्यातल्या दोन फ्रँचायझी काम करू शकल्या नाहीत कारण फ्रँचायझीचं मॉडेल असं आहे की ज्याच्यामध्ये पहिले पाच सात वर्ष जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यानंतर त्याचं बेनिफिट मिळतं पण काही फ्रँचायझी ज्या आल्या होत्या त्या फ्रँचायझींनी पहिल्या दिवशीपासनं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला त्यातली संभाजीनगरची गेली त्यातली नागपूरची गेली अशा सहा पाच सहा ठिकाणच्या फ्रँचायझी काम करू शकल्या नाहीत पण टोरेंट एकमेव कंपनी अशी होती की जी टिकली कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आता आपण जर रेट्सचा जर विचार केला तर जयंत पाटील साहेब उर्वरित महाराष्ट्रातले जे काही आपले एमएससीबीचे किंवा महावितरणचे रेट आहेत त्यापेक्षा रेट जास्त नाही आहेत पण मुंबईशी जेव्हा आपण कम्पेअर करतो तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्येही तीन प्रकारचे रेट आहेत म्हणजे टाटाचा रेट वेगळा आहे अडाणींचा रेट वेगळा आहे आणि आपला थोडासा जो आपला बेस्टचा किंवा याचा एरिया आहे त्याचा रेट वेगळा आहे तर त्याच्यामुळे त्याच्याशी जर कम्पेअर केलं तर मात्र यांना ॲडेड ॲडव्हान्टेज आहे कारण काहींची वीज खरेदीचे करार हे इतके कमी दराचे आहेत आणि ते पंचवीस पंचवीस वर्षाचे आहेत त्यामुळे त्यांना त्या ते कराराच्या आधारावर त्या ते ठिकाणी टेरिफ मिळतो आणि त्यांचं टेरिफ हे कमी होतं आता गेल्या काही तीन चार पाच वर्षामध्ये आपण बघितलं तर विशेषतः प्रश्न युक्रेन रशिया क्रायसिस सुरू झाला किंवा त्याच्या आधी कोविड होता या सगळ्या काळामध्ये फॉसिलचे रेट्स जे आहेत हे दुपटीने तिपटीने वाढलेले आहेत आणि आपल्याकडे रेट वाढण्याचं मेजर कारण जर काही असेल तर हे ते हेच आहे की कोळशाचे भाव किंवा फॉसिलचे भाव हे इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या तीन चार वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेले आहेत आणि आपल्याला इम्पोर्टेड कोल देखील घ्यावा लागतो कारण त्याचं मिक्सिंग केल्याशिवाय आपण ती कॅलोरिफिक व्हॅल्यू देखील त्या ठिकाणी अचीव करू शकत नाही आणि म्हणून कोळसा जो आहे याची किंमत आपल्या टेरिफमध्ये थ्रू ठेवली आपण त्यामुळे त्याचा जो रेट त्यावेळेस असेल त्या रेटने आपल्याला ते द्यावं लागतं दुसरं एक आपल्या टेरिफवर एक इम्पॅक्ट असा देखील आला की मागच्या काळामध्ये मला असं वाटतं साधारणपणे तेरा चौदा साली किंवा त्या काळात आपल्याला कल्पना असेल की एक इम्पोर्टेड कोलचा क्रायसिस झाला आणि मग त्याच्यानंतर परदेशात भाव वाढले आणि मग ते भाव द्यायचे की नाही याच्यावर केस चालली ती सुप्रीम कोर्टापर्यंत चालली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की जुन्या थकबाकीसह हे सगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतील आणि मग महाराष्ट्र असेल गुजरात असेल पंजाब असेल हरियाणा असेल राजस्थान असे सगळ्या राज्यांना जुन्या थकबाकीचं ते पैसे द्यावे लागत आहेत आणि त्याचाही इम्पॅक्ट हा पास्तृ पद्धतीनं एमई आर .E सीने किंवा तिथल्या तिथल्या रेग्युलेटरने आपल्यावर टाकलेला आहे आणि म्हणून थोडंसं हे जे काही दर आहेत या दरांमध्ये ही आपल्याला जी काही मध्यंतरीच्या काळात वाढ दिसली आहे ती तेवढीच वाढ आहे अन्यथा अशा प्रकारे वेरिएबल रेट्स हे फार प्रमाण अपने कहीं तथापि अपन जी सूचना के लिए खूब जास्त कोर्सिय पद्धति नसूली हो तशा सूचना टोरेंटला दिया मालेगांव में एक कलकत्ता की कंपनी आई हुई है और उस कंपनी से तय हुआ था कि तीन साल में वो जो है सब स्टेशन बना देंगे और लोगों को कनेक्शन मिलेगा लेकिन तीन साल में ये उन लोगों ने बताया तीन साल में एक भी सब स्टेशन नहीं बना अभी तक और लोग न कॉमर्शियल न इंडस्ट्रियल किसी को कनेक्शन नया नहीं मिल रहा है तो क्या उनको आदेश दिया जाए कि जल्द से जल्द जो वादा हुआ था उनका होता धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य अबूबाईंनी मालेगावचा जो मुद्दा मांडलाय जरूर त्याची माहिती घेऊन त्या संदर्भातले आदेश दिले जातील आता माझ्याकडे त्याचं ब्रीफिंग नाही आहे त्यामुळे माझ्याकडे माहिती नाही आहे पण जरूर त्याची माहिती घेऊन त्या संदर्भातले आदेश जे आहेत ते दिले जातील दुसरा आपण मीटर टेम्परिंगच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याची तपासणी केली जाईल मी ज्या पंधरावीस केसेस म्हटल्या आहेत तर त्यातल्या अशाही केसेस आपण बघू की जिथे असं वाटत आहे अनेकदा लोक सांगतात मीटर फास्ट पळत आहे आता डिजिटल मीटर आले आहेत ते काही फास्ट पळू शकत नाहीत पण तरी देखील आपण त्याचीही चौकशी जी आहे ती करू आणि मी जसं मगाशी सांगितलं की पॉवर लूम करता आपण मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो अबूबाई ज्या काळातली तुम्ही गोष्ट उत्तर प्रदेशची सांगताय त्या काळात उत्तर प्रदेशात ता आठ दहा तासच वीज असायची हो त्यामुळे त्यांना परवडायचं साठ रुपयात देणं आपण चोवीस तास वीज देतो त्यामुळे चोवीस तास वीज द्यायची असेल तर त्याला थोडी कॉस्ट लागते पण ही कॉस्ट आपण सबसिडाईज केली मी सांगितलं की तीन रुपये सत्याहत्तर पैसे आणि तीन रुपये चाळीस पैसे आपण भरतोय त्याची सबसिडी आपण देतोय त्याच्यामुळे ही सबसिडी आणि आताही आपण जी नवीन टेक्स्टाईल पॉलिसी तयार केली त्याही पॉलिसीमध्ये पॉवर लूमची सबसिडी आपण कायम ठेवली आहे सावकारे साहेबांनी या ठिकाणी जो विषय मांडलेला आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे पण सावकारे साहेब हे जरी खरं असलं की हे जे काही कमर्शियल लॉसेस किंवा बाकी टेक्निकल लॉसेस वगैरे जे काही असतात हे शेवटी जो बिल भरतोय त्याच्याच टेरिफर येतात हे खरं आहे पण जेव्हा आपण एमईआरसी कडे जातो त्यावेळी एमई आर सी प्रत्येक वेळी आपल्याला एक टार्गेट देतो की लॉसेस किती कमी केले पाहिजेत आणि ते लॉसेस आपल्याला तेवढे कमी करावे लागतात त्याच्यामुळे हळूहळू करून आपल्याला ते आप ही जी काही चोरीचा जो काही भाग आहे जसं आता आपण भिवंडीमध्ये बघितलं की आता दहा टक्के लॉसेस आहेत याचा अर्थ ते लॉसेस ते काही त्यातली चोरी नाही आहे तसंच आता आपण बघितलं असेल तर दरवर्षी आपण महावितरणचे लॉसेस देखील कमी करत 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 त्या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि याचसोबत आपण जे सांगितलं की जनरेशनच्या ठिकाणी अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने खर्च होतो वगैरे आता चुकीची खरेदी असेल चुकीच्या पद्धतीचा खर्च असेल तर एमईआरसी तो डिसअलाव करून टाकतो आणि तो पैसा कंपनीला खर्च करावा लागतो त्यामुळे कंपनीच्या शीटवर ते, ते चुकीच्या पद्धतीनं रिफ्लेक्ट होतं आणि म्हणून आता हळूहळू ही पद्धती कमी होती पण मी कंपनीला अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्या पुढे जो खर्च डिसअलाव होईल डिसअलाव झालेल्या खर्चाकरता कोण जबाबदार आहे याची जबाबदारी देखील फिक्स करावी लागेल जर ती आपण जबाबदारी फिक्स करत गेलो तरच मला असं वाटतं की अशा प्रकारे खर्च करण्याची प्रवृत्ती कमी होईल